खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की दुर्दैवाने ज्या भागाला आत्महत्याग्रस्त अशा प्रकारचा भाग आहे इथे कापसावर प्रक्रिया झाली पाहिजे असं अनेक वर्षापासून आपण म्हणत होतो। आता हा जो टेक्सटाईल पार्क आहे हा इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क असल्यामुळे कापसापासून तर कपड्यापर्यंत आणि कपड्यापासून फॅशनपर्यंत सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी तिथे होणार आहेत आणि विशेषतः 1,000 कोटी रुपये केंद्र सरकार टाकून सगळं कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत आहे, त्यामुळे ज्या इंडस्ट्री येतील त्यांना काही स्वतःचं करावं लागणार नाही, त्यांना थेट त्या ठिकाणी इंडस्ट्री सुरू करता येईल आणि अतिशय चांगल्या प्रकारचं कापड त्या ठिकाणी सगळं तयार होईल आणि जवळपास 2 लाखपेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट मिळणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की विशेषतः विदर्भाकरता आणि अमरावती विभागाकरता एक अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचा आज हा एमओयू झालेला आहे। सर, ज्या घडामोडी झाल्या होत्या त्याच्यानंतर आज अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे आणि सगळे जे मंत्री आहेत जे आपल्या बरोबर आले होते ते आज शरद पवार यांची भेट घ्यायला गेले होते, आम्ही सुप्रियाताई देखील होत्या, त्यांची भेट देखील झालेली, काय वाटतं? मला त्याची कल्पना नाही आहे, पण भेट घेतली तर त्यात शेवटी वर्षानुवर्ष त्यांचे नेते पवार साहेब राहिलेले आहेत, त्यामुळे भेट घेतली तर त्यात काही वावगाय असं मला वाटत नाही। राजकीय समीकरण काही नाही, मला त्याची कल्पना नाही, मला कल्पना नाही।